नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकाचं उत्पादन घेत असताना आपल्या ज्या प्रमुख समस्या येतात त्या समस्यापैकी एक सर्वात मोठी समस्या म्हणजे हरभरा पिकाची मर होणे किंवा जळ लागणे। तर मित्रांनो, हे नेमकी मर का होते आणि त्याच्यावरती आपल्या 100% कंट्रोल कसं करता येईल याविषयी व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये आपण माहिती घेणार। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। मित्रांनो, ज्यावेळेस आपण हरभरा पेरणी करतो, हरभरा पेरणी केल्यापासून ते जवळपास घाटे लागण्यापर्यंत आपल्याला हरभरा पिकाची मर होताना दिसते। तर मर का होते तर त्याचं मुख्य कारण म्हणजे जमिनीमध्ये जी असणारी बुरशी आहे, तर त्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्या हरभरा पिकाची मर होते। तर ते मर सहसा बघायला गेलं तर आता जवळपास भरपूर शेतकरी हरभरा पिकाला सुरुवातीपासूनच पाणी देतात, ते पाणी दिल्यामुळं सुद्धा बुरशीत वाढ होते। म्हणजे एक पाणी दिल्यानंतर बरेच लोक म्हणतात की जळ जास्त प्रमाणात लागते किंवा बुरशी लागते। तर काय होतं की जमिनीमधली जी आर्द्रता असते ती आर्द्रता पाण्यामुळे वाढल्यामुळे बुरशीसाठी पोषक वातावरण तयार होतं, त्याच्यामुळे ती बुरशी अधिक प्रभावीपणे काम करते आणि पर्यायाने आपल्या पिकाची मर जास्त होत असते। जर आपण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केलेली नसेल तरीसुद्धा असं बघायला मिळतं, काही काही वेळा बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतरसुद्धा आपला मर झालेली बघायला मिळते। तर ती मर कंट्रोल जर करायची असेल आपल्याला तर बुरशीनाशकाची फवारणी करायची असते। ती फवारणी करण्यासाठी आपल्याला जे सर्वात पहिलं बुरशीनाशक, आता मी सुद्धा बघू शकता आपल्या हरभरा पिकाला मर लागले तर रोको नावाचं जे बुरशीनाशक आहे ते बुरशीनाशक इथं आणलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यात जो घटक आहे तो थायोफेनाइट मिथाइल 70% हा घटक आहे। म्हणजे मुख्य औषध हे जे मधलं घटक आहे ते मुख्य औषध आहे, त्याची आपल्याला फवारणी करायची आहे। जर समजा तुम्हाला रोको नाव हे ब्रँड नेम आहे, रोको जर नाही मिळालं तर हाच घटक असणारे सेम घटक असणारे दुसऱ्या कंपनीचंही कुठलं औषध तुम्ही घेऊ शकता, त्याचासुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट येऊ शकतो। तर साधारण रोकोची जर फवारणी आपल्याला करायची असेल तर पंपाला तुमचा पंप किती लिटरचा असेल तर 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम रोको बुरशीनाशक आपल्याला त्याच्यामध्ये फवारण्यासाठी सांगितलं जातं। तुमची मर जास्त प्रमाणात असेल किंवा अधिक चांगला रिझल्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यासाठी थोडं प्रमाण वाढवू सुद्धा शकता, म्हणजे आणखीन चांगला रिझल्ट येईल। रोकोबरोबरच तुम्ही एक दुसऱ्या आणखीन बुरशीनाशकाची फवारणी करू शकता ज्याच्यामध्ये कॅप्टन 70% आणि हेक्झाकोनाझोल 5% असे दोन घटकाचं कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक येतं। ते सुद्धा जमिनीमधील जे बुरशी आहे त्याच्यावरती प्रभावीपणे मारण्याचं बुरशीला काम करून आपल्या हरभरा पिकाची मर होत असलेली मर थांबवण्याचं काम करतं। तर मित्रांनो, त्यासाठी ते जर औषध घ्यायचं असेल तर मार्केटमध्ये जे काही औषध आहे त्याच्यापैकी टाटाचं ताकत असेल किंवा अचूक नावाचं एक बुरशीनाशक आहे, तर हे दोन्ही बुरशीनाशकापैकी कुठलीही तुम्ही बुरशीनाशक रोको असेल किंवा अचूक असेल ताकद असेल हे जर बुरशीनाशक आपण जर घेतले तर आपल्या हरभरा पिकाची होणारी मर 100% थांबते आणि त्याचबरोबर आपलं उत्पादनसुद्धा घटत नाही, उत्पादनात चांगली वाढ होते। मित्रांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असेल किंवा चॅनल जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओखाली लाल रंगाचं बटन दाबून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मिळत राहील।